द्रव खरेदी खत तयार करून ज्येष्ठ नागरिकाला जमीन खरेदी व्यवहारात 10 कोटी रुपयांना फसवणाऱ्या 10 आरोपींविरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शहरातील टाइम्स कॉलनी भागात राहणाऱ्या शेख मुस्तफा रफिक अब्दुल या 51 वर्षीय वृद्धाला जमीन खरेदी करायची होती. त्यांना आरोपींनी बाजारभावापेक्षा कमी किमतीत शेत जमीन खरेदी करून देण्याची थाप मारली. त्यांना भावसिंगपुरा नादराबाद ओवर व सातारा या परिसरातील जमिनी दाखविण्यात आल्या व या जमिनीचे खोटे खरेदी खत इसार पावत्या तयार करून आरोपींनी स्वतःच्या नावाने बनावट करारनामे व खरेदी खत दाखवून शेख मुस्तफा यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या कागदपत्रावर विश्वास ठेवून मुस्तफा यांनी त्यांना तब्बल 10 कोटी रुपये रक्कम दिली. दरम्यान नुकताच बनावट कागदपत्रांचा प्रकार उघड आल्यानंतर मुस्तफा यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी शेख मुस्तफा यांच्या फिर्यादीवरून सर्वर पाशा, अफजल मिया पाशा, इकबाल सलीम, नुमान सलीम, इकबाल सलीम, मोहम्मद वसीम अहमद, अलीम अफसर, समीम मोहम्मद गौस, अमजद नदीम मोहम्मद गौस, मुजफ्फर खान, जहीरुद्दीन खान, अब्दुल माजिद अब्दुल, अजीज मोमिन या 10 जणांविरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पाहूयात काही बातम्या संक्षिप्त स्वरूपात. गारखेडा परिसरातील शिवराणा फायबर डोअर्स या दुकानाचं उद्घाटन माजी खासदार उत्तमसिंह पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांच्या हस्ते दुकानाचं उद्घाटन झालं. यावेळी राजू वैद्य, संतोष जेजूरकर, राजाराम मोरे, दिग्विजय शेरखाने, ज्योतिताई राजाराम मोरे यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक विनोद संतोष पवार यांची उपस्थिती होती. हजार आणि 500 रुपयांचे चलन बंद केल्यामुळे सर्वात जास्त फटका मोलमजुरी करणाऱ्या गोरगरीब जनतेला बसलाय. या निर्णयामुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. शासकीय दवाखाने, औषध विक्री करणाऱ्यांना हे चलन घेण्यासाठी सक्ती करण्यात आली आहे, परंतु हे चलन घेण्यास नकार देत आहेत. तसेच शेतकरी वर्गाला सुद्धा 1,000 आणि 500 रुपयांच्या बंदीचा फटका बसला आहे. व्यापाऱ्यांकडे पैसे नसल्यानं शेतकऱ्यांचा माल कोणीही घ्यायला तयार नाही. अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर टाकला आहे. अनेक शेतकऱ्यांचे पैसे सहकारी बँकेत अडकले आहेत. सर्वच जनता अडचणीत सापडली आहे, असं औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या प्रसंगी शेख आसिफ, सय्यद आमेर, रियाज खान, MD नजीर, अशरफ पठाण, शेख जाकेर आदींची उपस्थिती होती. पंतप्रधान मोदी, नरेंद्र मोदी यांनी जो निर्णय घेतलेला आहे 500 व 1,000 नोटा बंद करण्याचा, तो निर्णय खूपच चुकीचा आहे. त्या निर्णयामुळे पूर्ण भारताभर एक हाहाकार माजलेला आहे. गरीब, जे गरीब लोक आहेत त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहेत. जे कष्टकरी लोक आहेत त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहेत. आत्तापर्यंत जवळजवळ 50 ते 55 लोक यामध्ये मेलेले आहेत. त्याचं कोणीही उत्तर द्यायला तयार नाहीत. त्यामुळे आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याकांच्या माध्यमातून, विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून पंतप्रधानांपर्यंत आम्ही एक निवेदन सादर केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की जे कष्टकरी लोक आहेत, जे गरीब लोक आहेत, ज्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे, त्यांच्यासाठी शासनाने लवकरात लवकर हा निर्णय एक तो फिरून घ्यावा, किंवा लोकांसाठी चलनात जास्तीत जास्त चलन मार्केटमध्ये आणावे.